मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील एक बबली अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. मराठी मालिकांमध्ये अभिज्ञाने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिज्ञाच्या आजवरच्या भूमिकांविषयी जाणून घेऊया. एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या अभिज्ञाची एंट्री अभिनय क्षेत्रात अचानक झाली. आईच्या सांगण्यावरून अभिज्ञाने एका ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतला. या कॉन्टेस्ट मध्ये तिचा वावर सगळ्यांनाच आवडला आणि फायनली स्पर्धकांमधील ती एक स्पर्धक होती. त्यानंतर अभिज्ञाने मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. स्टार वन वरील प्यार की एक कहाणी, सोनी हिंदी टेलिव्हिजन वरील बडे अच्छे लगते है या मालिकेत तिने काम केलं. या मालिकांमध्ये तिने छोट्या भूमिका साकारल्या. तर 2012 साली तिने लंगर या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण ज्या भूमिकेने अभिज्ञाला ओळख दिली ती भूमिका होती तिच्या पहिल्या मराठी मालिकेतील. लगोरी मैत्री रिटर्न्स या स्टार प्रवाहावरील मालिकेतून तिने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता ही भूमिका सगळ्यांनाच आवडली. सहाय्यक व्यक्तिरेखा असलेली साधी मैत्रिणींसाठी ठामपणे उभी राहणारी मुक्ता सगळ्यांनाच भावली. त्यानंतर तिने स्टार प्रवाहावरील देवयानी या मालिकेच्या सेकंड सीझन मध्ये काम केलं. पण अभिज्ञा घराघरात पोहोचली ती झी मराठी खुलता कळी खुलेना या मालिकेतून. या मालिकेत तिने मोनिका दळवी ही मुख्य निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारली. मॉडर्न असलेली आणि स्वतःच्या फायद्यासाठी नवरा आणि बहिणीला ब्लॅकमेल करून त्रास देणाऱ्या मोनिकाच्या भूमिकेने सगळ्यांचं मन जिंकलं. पण अभिज्ञाची आजवरची हिट झालेली भूमिका म्हणजे झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेतील. या मालिकेत तिने मायरा कारखानीस ही भूमिका साकारली. बिझनेस वुमन विक्रांतची असिस्टंट असलेली आणि त्याचं प्रेम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या मायराच्या भूमिकेने अभिज्ञाने सगळ्यांचीच मनं जिंकली. या मालिकेत तिने साकारलेली ही निगेटिव्ह शेडची भूमिका खूपच गाजली. त्यासोबतच तिचा स्टायलिश अंदाजही सगळ्यांना भावला. त्यानंतर रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहावरील मालिकेत तिने तनुजा मंत्री ही निगेटिव्ह भूमिका काही काळ साकारली. तर झी मराठीवरील चला हवाविदा सेलिब्रिटी पॅटर्न या सीझन मध्ये अभिज्ञाचा कॉमेडी अंदाजही सगळ्यांना पाहायला मिळाला. तिच्या कॉमेडी सेन्सने सगळ्यांची मनं जिंकली. तर कलर्स हिंदी टेलिव्हिजन वरील बावरा दिल या मालिकेत तिने काही काळ साकारलेल्या जान्हवीच्या सहाय्यक भूमिकेनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. नुकतीच ती तू तेव्हा तशी या झी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत तिने साकारलेली पुष्पवल्ली सुपरहिट झाली. सुरुवातीला काहीशी निगेटिव्ह थोडीशी कॉमेडी असलेल्या या हटके भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. सुरुवातीला निगेटिव्ह असलेल्या या पात्रात झालेला बदल आणि अभिज्ञाने साकारलेली काहीशी कटकटी तितकीच साधी कारस्थानी महत्वाकांक्षी वल्ली सगळ्यांनाच आवडली. तर एकूणच अभिज्ञाने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत निगेटिव्ह भूमिका साकारल्या असल्या तरी तिच्या अभिनयाने सगळ्यांचंच मन जिंकलंय. अभिज्ञाने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.